चांदवड तालुक्यातील धोडांबे कुडाणे रोड रकिबे वस्ती येथील वसंत पोपट रकिबे यांच्या वस्तीवर सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान शंभू शिवाजी रकिबे हा 3 वर्षाचा बालक आपल्या अंगणात खेळत असताना घराबाहेरील ठेवलेल्या कॅरेट ठिकाणी त्यास सर्पदंश झाला असता त्यावेळी त्याचे आजोबा यांनी कॅरेट उचलून बघितले असता त्या ठिकाणी एक सर्प दिसला. त्यांनी शंभूस ताबडतोब वडाळी भोई आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचारासाठी घेऊन गेले. त्या ठिकाणी डॉक्टर सुलोचना भोये यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून स्वतः त्याला घेऊन उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केले. त्याच्यावर डॉक्टर दळवी यांनी उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी डॉक्टर सुलोचना भोये यांनी 3 वर्षीय बालक यास सोबत घेऊन त्यास आपल्या देखरेखीखाली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदर साप हा विषारी असून परड असे त्याचं नाव असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. आम्हाला स्थानिक जे नागरिक होते त्यांचा फोन आला, नितीन दादांचा पण फोन आला की पेशंट येते, 1-10 मिनिटात पेशंट पोचते. मी आणि सिस्टर दवाखान्यात गेलो. पहिली एक प्रायमरी सगळी तयारी करून ठेवली, ASV वगैरे सगळे टेबल ट्रे वगैरे करून ठेवला. तेवढ्यात पेशंट आले. पेशंट आल्यानंतर आमची जी प्रायमरी ट्रीटमेंट होती ती केली. दुसरं म्हणजे त्याचं काही सिम्टम्स वगैरे आहे ते बघितलं की सिरियस आहे की नाही. तो सिरियस नव्हता, थोडा कॉन्शियस होता. त्याच्यानंतर आम्ही परत लगेच इकडे फिजिशियनला फोन लावला. जे SDH चांदवडचे डॉक्टर दळवी आहेत त्यांनी 1 मिनिटात माझा कॉल उचलला आणि मग त्यांना म्हटलं मी साप विषारी आहे त्याचा तुम्हाला फोटो टाकते. पटकन त्यांना फोटो टाकला, सर म्हणे विषारी. आणि मग ट्रीटमेंट करून मी स्वतः एक बच्चू असल्यामुळे एक ऑब्झर्वेशनसाठी गाडीत बसले की बच्चू असं आऊट वगैरे नको जायला सलाईन वगैरे. तर मग त्याच्यासाठी मी गाडीत बसले आणि बच्चूला जसं ऑब्झर्व करत आले इथे आले. इथे आल्यानंतर मग इथे पेशंटला आपण ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट चालू होती. त्याच्या दंशाने सूज येणे प्रमाण वाढते. यांच्यासाठी प्रतिनिधी संजय जाधव, चांदवड.